नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कल या आपल्या फ्री एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपलं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, एम पी एस सीची परीक्षा, रेल्वेची परीक्षा, तलाठीची परीक्षा उगतलेली आहे. त्यालाच अनुसरून आपण तुमच्यासाठी सराव प्रश्नसंच 30 प्रश्न याच्यामध्ये बघणार आहोत. सर्व नवीन प्रश्न आणि दर्जेदार प्रश्न असणार आहे. तरी मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता आपण समोर वळूया. मित्रांनो, हृदयाचा एक ठोका पडण्यास किती सेकंद लागतात? 0.10, 0.8, 0.12, 0.15. तर मित्रांनो, 3 सेकंदाचं तुम्हाला वेळसुद्धा मिळणार आहे याच्यासाठी. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे ते म्हणजे 0.8 सेकंद इतके लागतात हृदयाचा एक ठोका पडण्यासाठी. सूर्यापासून येणारे अतिनील किरण म्हणजेच अल्ट्राव्हायलेट जे किरण असतात ते वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये शोषले जातात? तपांबर, आयनांबर, ओझोन की बाहेवरण. सूर्यापासून जे अतिनील अल्ट्राव्हायलेट जे किरण येतात ते जे आहे मित्रांनो, ओझोन जो थर असतो किंवा ओझोन जो वायू असतो त्याच्यात ते शोषले जातात. धनविधेयक कुठे प्रस्तुत केले जाते? दोन्ही सभागृहात, फक्त लोकसभेत, फक्त राज्यसभेत, फक्त राष्ट्रपतीकडून. तर धनविधेयक मित्रांनो हे लोकसभेमध्ये जे आहे प्रस्तुत केलं जातं. मिशन इंद्रधनुष्य खालपैकी कशाशी संबंधित आहे? लसीकरण, जलसंवर्धन, कृत्रिम पाऊस, जलसिंचन. मिशन इंद्रधनुष्य ही जी योजना आहे मित्रांनो ही लसीकरण संबंधित आहे. याच्यामध्ये जे आहे लसीकरणासाठी विविध आजार याच्या अंतर्गत येतात, त्याच्या अंतर्गत लसीकरण केल्या जातं. भले बुरे हा शब्द कोणत्या समासाचं उदाहरण आहे? द्विगु समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास की कर्मधारय समास. भरले बुरे हा जो शब्द आहे हा द्वंद्व समास आहे. द्वंद्व समासमध्ये दोन्ही पदं हे महत्त्वाची असतात. घरोघरी या शब्दाचा समास कुठला आहे? अव्ययीभाव समास, द्वंद्व समास, तत्पुरुष की बहुव्रीही समास. घरोघरी पहिला शब्द महत्त्वाचा आहे. घरोघरी पहिला शब्द जिथं महत्त्वाचा असतो तिथे अव्ययीभाव समास असतो. संधी सोळवाची आहे. पुरुषोत्तम, पुरुषा अधिकतम, पुरुष अधिक उत्तम, पुरुषात अधिक उत्तम, पुरुष अधिकतम. योग्य उत्तर आहे पुरुष अधिक उत्तम म्हणजेच पुरुषोत्तम. मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखायचं आहे. मी बैलाला मारतो, मारतो हा क्रियापद आहे, मी करता आहे आणि बैलाला कर्म आहे तर ओळखायचं आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे, योग्य उत्तर आहे बैलाला. लंकेची पार्वती होणे म्हणजे काय? लंकेत राहणारी पार्वती शंकराची पत्नी, श्रीमंत श्री, अंगावर दागिने नसलेली स्त्री. लंकेची पार्वती होणे म्हणजे काहीही नसणे, अंगावर दागिने नसलेली स्त्री. भारताचे पितामा म्हणून कोणास ओळखले जातात? न्यायमूर्ती रानडे, फिरोजशहा मेहता, रवींद्रनाथ टागोर, दादाभाई नवरोजी. भारताचे पितामा म्हणून ओळखले जातात दादाभाई नवरोजी, लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेच्या या अनुच्छेदामध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आलेला आहे. कुठला अनुच्छेद आहे भारतीय राज्यघटनेमध्ये? 14-18, 25-28, 23-24. तर 25-28 जे कलम आहे त्याच्यामध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट केलेला आहे. कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? मणिपूर, उत्तराखंड, सिक्कीम, आंध्र प्रदेश. कांचनगंगा हे उंच शिखर जे आहे मित्रांनो सिक्कीममध्ये आहे. झिका हा जो व्हायरस आहे हा कुठल्या टाईपचा जन्य रोग आहे? जीवाणूजन्य, विषाणूजन्य, आदिजीव. तर मित्रांनो झिका हा एक व्हायरस आहे. व्हायरस म्हणजेच त्याला विषाणू असं म्हणतात. ज्याप्रमाणे कोरोना COVID-19 हा कसा व्हायरस आहे तसाच झिकासुद्धा हा एक व्हायरस आहे. काल मास्क हा कोणत्या देशातील विचारवंत होता? भारत, जर्मनी, रशिया की फ्रान्स? तर मित्रांनो योग्य उत्तर आहे जर्मनीमधला हा एक थोर विचारवंत काल मास्क. 2011 जनगणनेनुसार मित्रांनो देशातील लोकसंख्येची घनता किती आहे? 157, 282 की 382 प्रति चौरस किलोमीटर. लोकसंख्येची घनता भारतामध्ये विचारलेली आहे 382 प्रति चौरस किलोमीटर इतकी 2011 जनगणनेनुसार आहे. त्यानंतरचा मित्रांनो प्रश्न, भारतात पंचायत राज स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान की गुजरात. भारतामध्ये पंचायत राज जे स्वीकारलेलं आहे ते राजस्थाननं फर्स्ट टाईम स्वीकारलेलं आहे. पंचायत राज मध्ये मित्रांनो जिल्हा परिषदा, त्याच्यानंतर पंचायत समित्या, त्याच्यानंतर मग ग्रामपंचायत असं हे असतं. ग्रामपंचायतच्या स्थापनेची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमामध्ये? अशी कुठली कलम आहे ज्याच्यामध्ये
तरतूद केलेली आहे ग्राम पंचायतच्या स्थापनेची। तर घटना कलम आहे 40, लक्षात ठेवा, पेपरमध्ये तुम्हाला हे विचारू शकतात। भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? 6 डिसेंबर 1946, 26 नोव्हेंबर 1947, 9 डिसेंबर 1946 की 13 नोव्हेंबर 1947? घटना समितीचे पहिलं अधिवेशन झालं 9 डिसेंबर 1946, लक्षात ठेवा। महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2020 यांना देण्यात आला, 2020 चा महाराष्ट्र भूषण, बाबासाहेब पुरंदरे, जयंत नारळीकर, आशा भोसले, सुलोचना लाटकर। तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे आशा भोसलेजी यांना जो आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2020 प्रदान करण्यात आला। त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, मॅकमोहन लाईन कोणत्या दोन देशादरम्यान आहे? मॅकमोहन लाईन भारत पाकिस्तान, भारत चीन, भारत नेपाळ, भारत अफगाणिस्तान। तर मॅकमोहन लाईन जी आहे मित्रांनो भारत आणि चीनच्या दरम्यान ही रेषा आहे मॅकमोहन लाईन, काल्पनिक ही रेषा असते। आणि मॅकमोहन ज्यांनी ही रेषा तयार केली त्यांच्या नावावरून हे नाव दिलं असेल मॅकमोहन लाईन। मराठी भाषेचे पनिनू म्हणून कोणाला ओळखले जातात? बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर की कृष्णशास्त्री चिपळूणकर। तर दादोबा पांडुरंग तर्खडकर मराठी भाषेचे पणिनी ओळखले जातात। प्रश्न येऊ शकतो दादोबा पांडुरंग तर्खडकर, लक्षात ठेवा। जागतिक ॲथलेटिक दिवस केव्हा साजरा केला जातो? नुकताच झालेला आहे जागतिक ॲथलेटिक्स दिन, 3 मे, 5 मे, 6 मे, 7 मे। तर 7 मे रोजी हा साजरा केला गेला जागतिक ॲथलेटिक्स दिवस। 2030 पर्यंत 15,000 स्टार्टअप्सना समर्थन देण्यासाठी कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशानं अलीकडे स्टार्टअप धोरण पारित केलेलं आहे? आसाम, नवी दिल्ली, राजस्थान की पंजाब? तर मित्रांनो दिल्लीनं जे आहे, नवी दिल्लीनं 2030 पर्यंत 15,000 स्टार्टअप्सला समर्थन देण्यासाठी स्टार्टअप धोरण त्यांनी सुरू केलेलं आहे, पारित केलेलं आहे। मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न घेऊया, सीमांकन आयोगाचे प्रमुख कोण आहेत ज्यांनी जम्मू आणि काश्मीरचा निवडणूक नकाशा पुन्हा तयार केला? सीमांकन आयोगाचे प्रमुख विचारू शकतात न्यायमूर्ती सदाशिवम, न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती त्याच्यानंतर आहे सुशील चंद्र। असे काही पर्याय दिलेले आहे, आपल्याला योग्य उत्तर बघायचं आहे। तर मित्रांनो योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई, ह्या ज्या आहे सीमांकन आयोगाच्या प्रमुख आहेत। सीमांकन आयोगाचे प्रमुख कोण आहे ज्यांना जम्मू आणि काश्मीरचे निवडणूक नकाशा त्यांनी पुन्हा तयार केलेला आहे? तर मित्रांनो योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई। त्यानंतरचा प्रश्न, नजला बावडेन या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झालेली आहे? ऑस्ट्रेलिया, इक्वॅडोर, ट्युनिशिया की मलेशिया? नजला बावडेन मित्रांनो ह्या ज्या आहे ट्युनिशिया हा जो देश आहे याच्या प्रधानमंत्री झालेले आहेत। USD 100 अब्ज वार्षिक महसूल ओलांडणारी पहिली भारतीय कंपनी कुठली ठरलेली आहे? अदानी इंडस्ट्री, रिलायन्स इंडस्ट्री, टाटा इंडस्ट्री, आदित्य बिर्ला ग्रुप। तर रिलायन्स इंडस्ट्रीनं जे आहे USD 100 अब्ज वार्षिक महसूल ओलांडलेला आहे, तर रिलायन्स टॉपवर आहे भारतामध्ये। मराठमोळा आणि मराठमोळ्यांची पुरवणी हे लेख कोणी लिहिलेले आहे? विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर। मराठमोळा आणि मराठमोळ्यांची पुरवणी विचारू शकतात, गोपाळ गणेश आगरकर यांचे हे लेख आहे। माझा प्रवास हे पुस्तक कोणी लिहिलं? बाबा पद्मानंदजी गोडसे भटजी, तर गोडसे भटजी यांनी लिहिलेलं आहे माझा प्रवास हे पुस्तक। चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक इन द सेंटेन्स, इफ आय लेट, इफ आय वॉज लेट, इफ आय इज लेट, इफ आय फॉल लेट, इफ आय ॲम लेट। काय येईल याच्यामधलं? माय बॉस विल फायर मी, म्हणजे मी जर उशीर आलो तर माझा बॉस जो आहे तो माझ्यावरती रागवेल, फायर करेल माझ्या मला। इफ आय फॉल लेट, तिथे काय लागेल? आय फॉल लेट, जर मी उशीर, मला उशीर जर झाला तर माझा बॉस माझ्यावर रागवेल, मला कल्ला करेल। द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन आयडम फ्रेज ऑर मेक ऑफ डिटेल्स टू अंडरस्टँड नाऊ अँड अगेन इन इफेक्टिव्ह। मेक ऑफ म्हणजेच काय होतं? नाऊ अँड अगेन, लक्षात ठेवा। तर मित्रांनो हे काही प्रश्न आपण जाणून घेतलेले आहे, एक प्रश्न तुमच्यासाठी असतोच।
भाग्यश्री, धनश्री, राजश्री या खालीलपैकी कोणत्या पालेभाज्याच्या जाती आहे? मिरची, वांगे, टोमॅटो की गोबी? योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो. तर हे काही प्रश्न आपण जाणून घेतलेले आहे. सर्व प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तरी तुम्हाला काही अडचण असेल, तुम्हाला काही शंका असेल, तर तुम्ही जे आहे कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता सर्व ग्रुप्सवर, जेणेकरून आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल आणि असेच चांगले व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. तरी मित्रांनो, आजच्यामध्ये इतकंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.